मात्र अगदी थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत राज्यसभा निवडणुकीसाठी. महायुतीचं शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे. तर अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर मिलिंद देवरा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरतील, तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार आहेत. यावर आता पाच उमेदवार एकत्र येऊन राज्यसभेचा अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते. अगदी थोड्याच वेळात हे उमेदवार आपले अर्ज भरणार आहेत राज्यसभा निवडणुकीसाठी. महायुतीचं यावेळी शक्ती प्रदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे हे भाजपचे उमेदवार असतील, मिलिंद देवरा शिवसेनेचे, तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आणि स्वप्नील जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत. दोघांकडून पण आपल्याला अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे. मी पहिली जाते चेतनकडे. चेतन, नेमके काय अपडेट आहेत? अगदी थोड्याच वेळात महायुतीचे उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती सध्या समोर येते. निश्चितच वर्षा, नेमकं काय अपडेट आहे मी सांगू शकतो. थेट आपण जाऊया लाईव्ह प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या, ज्या ठिकाणी मेधा कुलकर्णी ज्या राज्यसभेच्या भाजपचे उमेदवार आहेत त्या अर्ज दाखल करत आहेत. आपण थेट आपल्या प्रेक्षकांना लाईव्ह ही गोष्ट दाखवू शकतो की कशाप्रकारे थोड्याच वेळापूर्वी डॉक्टर अजित गोपछडे यांचा अर्ज भरून झालेला आहे. अशोक चव्हाण असतील, मेधा कुलकर्णी असतील, हे तीन प्रमुख उमेदवार आहेत. आणि एकूणच आता ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण होत आलेली आहे. इथूनच भाजप प्रदेशालयातून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विधिमंडळामध्ये आता हे तिन्ही उमेदवार जातील. त्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे प्रमुख नेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतील. आपण थेट मेधाताईंशी बातचीत करूया. मेधाताई काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय, अर्ज भरून झालेला आहे, तुमच्या सह्या चालू आहे? प्रतिक्रियानंतर देते. खूप आनंदाचा प्रसंग आहे आणि थोडा आम्हाला जरा तयारी करायची असल्यामुळे आम्ही थोड्या वेळाने तुमच्याशी लगेच संपर्क करू. थँक्यू. प्रश्न फक्त घेतो ताई, एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना जी उत्सुकता होती की निष्ठा आणि संयम याचं फळ भाजपमध्ये मिळत असतं. अनेक इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे नेते, त्यामुळे निष्ठावंतांना काही मिळेल की नाही असा प्रश्न विचारला जात होता. तुमच्या रूपाने काय उत्तर द्याल? निष्ठावंतांना पक्ष न्याय देतो हेच तर माझ्या उदाहरणावर लक्षात येत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचे काम केलेले आम्ही सगळेजण आहोत की जे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो वेळोवेळी, तशी ही भूमिका मला दिलेली आणि मी ती नक्की प्रामाणिकपणे करीन. थँक्यू. एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात होता 19 नंतर एकंदरीतच ज्या प्रकारे एक शेवटचा प्रश्न घेतो, शेवटचा फक्त कारण एक कारण लाईव्ह आहे, एक शेवटचा विचारतो फक्त कारण 19 नंतर तुम्ही पक्ष संघटनेमध्ये काम करत होतात आणि त्यानंतर संधी मिळेल की नाही अशी चिंता व्यक्त केली जात होती, प्रश्न उपस्थित केले जात होते, एक शेवटचं उत्तर काय द्याल? माझ्या या निर्णयाने सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळालेली आहे, त्यामुळे एकंदरीत आपण पाहू शकतो वर्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. मेधा कुलकर्णी सध्या अर्ज भरत आहेत आणि या ठिकाणी बरेच आमदार खासदारही आलेले आहेत. स्वतः संजय काका पाटील असतील, ते सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये अवघ्या कुठल्याही क्षणी ज्या मेधा कुलकर्णी आहेत त्या स्वतः प्रदेश कार्यालयातून आता थोड्याच वेळामध्ये विधिमंडळाकडे जातील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे, त्यामुळे आता 1 वाजत आलेला आहे, अवघ्या 2 तासांचा मुदत आहे. त्यामुळे नवीन कुठला उमेदवार येतोय का याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे, कारण जर नवीन उमेदवार आला तर निवडणूक होईल, अन्यथा ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नक्कीच चेतन, तू असा जोडलेला राहा. आपण जाऊयात स्वप्नीलकडे. स्वप्नील, आपण बघतोय भाजपच्या उमेदवारांकडून आता कुठेतरी अर्ज भरले जात आहेत, दाखल केले जात आहेत. मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातली काय अपडेट आहे, ते नेमकं कधी अर्ज दाखल करणार आहेत? नक्कीच वर्षा, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही 2 तासांचा अवधी राहिलेला आहे, मात्र कुठेतरी हालचाली ह्या विधानभवनामध्ये सुद्धा सुरू झाल्यात. भाजपमध्ये जसं आपल्या प्रतिनिधींनी दाखवलं तसंच विधानभवनामध्ये त्या हालचाली सुरू आहेत. मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा सर्व कागदपत्रं असतील जे अर्ज दाखल करण्यापूर्वी द्यावे लागतात त्यांची पडताळणी सुरू आहे. त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची सुद्धा प्रक्रिया एकंदरीत सुरू आहे. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांच्या संदर्भात सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे ती सुरू आहे. सर्व कागदपत्रं हे आहेत का हे सुद्धा तपासण्यात येत आहे, वारंवार तपासण्यात येत आहे, कारण पुढे जाऊन कोणत्याही अडचणी स्क्रुटनीमध्ये असेल त्या समोर येऊ नये यासाठी ही सर्व खबरदारी येथे घेतली जाते. आपण विधानभवनाच्या परिसरात आहोत, विधानभवनामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही आमदार आहेत, त्यांचे समर्थक सुद्धा आलेले आहेत आणि विधानभवनामध्ये सुद्धा वर्षात तेवढीच गर्दी आहे, कारण काँग्रेसचे सुद्धा आमदार त्या ठिकाणी आहेत, राष्ट्रवादी असतील, शिवसेना, शिंदेगड असेल यांचे सुद्धा आमदार आहेत. एकीकडे भाजप सुद्धा आता महायुतीचे सर्व उमेदवार आहेत, ते सर्व एकत्रित फॉर्म भरण्यात, त्यामुळे भाजपकडून जे उमेदवार आल्यानंतर
त्यानंतर हे सर्व आहेत ते विधिमंडळातील विधानसभा अध्यक्ष राहुल नरेकर यांच्या सचिवालयात जाऊन त्या ठिकाणी ते अर्ज दाखल करतील आणि यानंतर खरं तर एक शक्ती प्रदर्शन महायुतीचं या ठिकाणी पाहायला मिळत, तसंच त्याला तोड आपलं महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार, कारण काँग्रेसचे सुद्धा बहुतांश आमदार हे या ठिकाणी विधानभवनामध्ये दाखल आहेत. अवघ्या 2 तासांमध्ये ही प्रक्रिया ती पार पडणार आहे. तर त्यापूर्वी खरं तर वातावरण बघितलं तर एकदम तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी स्वप्नील, खरं तर त्या ठिकाणी महायुतीचं शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे. तुम्हा दोघांकडून प्रत्येक अपडेट घ्यायचंच आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.